समाजा समाजामध्ये तेढ निर्माण कशी होईल हे पाहिलं जातं का काय अशी शंका घ्यायला जागा निर्माण होते। आता धुळ्याचं पण शिष्टमंडळ आलं, धुळ्यामध्ये पण अशाच प्रकारचा काही तिथं घटना घडली, परंतु ते वाढू नये आणि त्याच्यातनं जातीय दंगल घडू नये म्हणून थोडंसं तिथल्या स्थानिकांनीच समंजस भूमिका घेतली। गेल्या 2-3 महिन्यामध्ये अशा प्रकारच्या 10-12 घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये घडल्या। कोल्हापूरला देखील जो काही बंद पुकारला गेला आणि कोल्हापूरची जी घटना, मी कुठल्याही घटनेचं समर्थन करणारा अजिबात नाही, परंतु आम्हाला एक नागरिक म्हणून असं वाटतं, विरोधी पक्ष नेता म्हणून असं वाटतं की आपल्यामध्ये पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र, सेक्युलर विचारधारा, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या सगळेजण गुण्यागोविंदाने जाणत आहेत, परंतु त्यालाच गालबोट लावण्याचं काम आणि आत्ता येणाऱ्या निवडणुका लक्षामध्ये घेता महागाई आणि बेरोजगारी हे दोन महत्त्वाचे मुद्दे आणि तिसरा शेतकऱ्यांच्या मालाला नीटपणे किंमत मिळत नाही, कांदा, टोमॅटो, त्याच्या संदर्भातल्या फळबागा, इतर भाजीपाला, कापूस पण माझा मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि आमचा विदर्भ इथं मोठ्या प्रमाणावर पिकतो, आमच्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये कापूस ठेवला आहे, का तर भाव वाढतील, भाव वाढायला तयार नाही, सरकार हस्तक्षेप करायला तयार नाही। आणि दुसरी गोष्ट की एक मला कळत नाही, सरकारने खरं तर ताबडतोब ह्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे, एक तर सरकार 20 लोकांचंच आहे, 43 20च मंत्री, उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काम करतायत, त्याच्यामुळे खाती एकेकाकडे जास्त जबाबदाऱ्या गेलेल्या आहेत। ठीक आहे, ते म्हणतात की आम्ही केपेबल आहोत, आम्ही ते सांभाळण्याकरता, काही काहींच्याकडे 3-3, 4-4, 5-5 पालकमंत्रीपद दिली, तेही तसंच सांगतात, पण जो न्याय त्या जिल्ह्याला मिळायला पाहिजे, त्या डिपार्टमेंटला मिळायला पाहिजे। मी काय सांगतो की तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर देशामध्ये कांदा पिकवणारं राज्य आणि त्यातल्या त्यात तिथं नाशिक जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, इवन नंदुरबार, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी माझा कांदा उत्पादक शेतकरी आहे, त्याची इतकी वाईट अवस्था आहे आणि त्याला एक गोष्ट कळत नाही की आपल्याकडं भाव जो आहे त्याच्या 4-5 पट भाव हैदराबादला आहे, हैदराबादला ट्रकच्या ट्रक कांदा जातो आहे, मग तिथं भाव का जास्त आहे? आणि जर शेतकऱ्यांना तिथं माल पाठवून भाव मिळत असेल तर पणन विभाग आहे, पणन विभागाने हस्तक्षेप केला पाहिजे, पणन विभागाचं काम आहे। ज्यावेळेस आंब्याच्या सीझन असतो किंवा इतर कुठलाही सीझन असतो आणि त्यावेळेस एखाद्या पिका